प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत. 24 जानेवारीला बंद पुकारून विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांकडून दिला जातोय. आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी काल भूमिपुत्र निर्धार परिषदेचं आंदोलन आयोजित केलं गेलं होतं. या परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मुंबई ठाणे रायगडमधले अनेक नेते आणि प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती होती. यावेळी नामकरणाची घोषणा करण्यासाठी सिडकोला 24 जानेवारीचा अल्टिमेटम दिला गेलाय. राज्यमंत्री आठवले यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. नाही, केंद्र सरकार जे आहे ते आंदोलन करत्यांच्या सोबत आहे, परंतु त्यांना कोणाचं द्यायचं तो अधिकार राज्य सरकारचा असतो. म्हणजे राज्य सरकारने ठराव करायचा, तो केंद्राला पाठवायचा, अशा पद्धतीचा पद्धती आहे. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे. शरद पवार त्या ठिकाणी आहेत, काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करावं आणि दीपा पाटील यांचं नाव द्यावं. आणि EPF अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खातेधारकांसाठी